आज आपण चाललोय लोणार लेणी। कल्याण पासून भिवंडीकडे जाताना मध्ये लोणार हे गाव येतं, जिथे ही लेणी आहे। ही लेणी थोडीशी वरती अशा पठारावरती आहे। लेणीचा परिसर हा अतिशय नयनरम्य असतो। श्रावणामध्ये जे आपण जीवती पूजन करतो त्या संदर्भात इथे एक महत्त्वाची आणि विशेष माहिती आज मी तुम्हा सगळ्यांना देणार आहे। चला तर मग आपण पाहूया दुसऱ्या शतकात बांधलेली ही लोणार लेणी। बौद्ध संप्रदायातील वाङ्मयामध्ये या लेणींचा उल्लेख आढळतो। पूर्वी बौद्ध भिक्खू ज्यावेळी देशाटन करण्यासाठी भारतात यायचे त्यावेळी नालासोपारा त्यानंतर त्यांचं वसतीचं हे ठिकाण होतं। इथे एक छोटासा धबधबा पण आहे बरं का। चला तर मग आता बघूया या लोणार लेणीचा इतिहास जो फार कमी लोकांना माहिती आहे। आपण आता इकडे या लोणार केव्ज मध्ये आलेलो आहे। लोणार लेणी असं याला म्हणतात। तर लोणारची ही जी लेणी आहे याचा थोडासा एक इतिहास थोडी एक माहिती मी तुम्हाला सांगते। पहिल्यांदा ही जी लेणी आहे याचा ऍक्च्युली जो उगम म्हणतात किंवा जे बांधली गेली आहे त्याचा एक्झॅक्ट अंदाज असा आहे की दुसऱ्या शतकात ते चौथ्या शतकामध्ये ही लेणी बांधली गेली आहे। सातवाहनाच्या काळामधली मोस्टली जी स्थापत्य शैली आहे मंदिराची ती इथे पाहायला मिळते। असं असू शकतं की ही लेणी आधी कोरली गेली आणि त्याच्यानंतर जीवनाच्या सातवाहनाच्या काळामध्ये झाला। सातवाहन तुम्हाला माहिती असेल आपल्या इथली बरीशी मंदिरं जी आहेत ती सातवाहन शैलीची आहेत। संबनाचं शिवमंदिर हे फेमस आहे आणि अजूनपर्यंत शाबूत आहे। तशी बरीच होती पण ती तुटली गेली सगळी। तर याचा इतिहास असा आहे की ही जी लेणी आहे आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी देवीची नावं असतात जी परिवाराची रक्षक म्हणून देवी असते। सटवाई आपण जी म्हणतो जीवती, आता 18 ऑगस्टला पूजन आहे जीवती पूजन, तर ती जीवती। त्याच्यानंतर जे साऊथ इंडियामध्ये नाव आहे त्याला हुंशी म्हणतात। हुंशी म्हणजे आनंद। आणि याचं मेन या लेणीचं नाव आहे हरिट्टी। तर हरिट्टी हे नावसुद्धा अपभ्रंशाने आलेलं आहे। याला हरिती असं नाव आहे आणि हरितीचा अर्थ हर या शब्दापासून ते बनलेलं आहे। म्हणजे हरणारी म्हणजे घेऊन जाणारी, चोरून नेणारी। तर आता तुम्हाला इथे इथे जे शिल्प दिसतंय हे एकच शिल्प सध्या चांगल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळते। तर इथे तुम्हाला दिसेल की देवी आहे, तिच्या आजूबाजूला मुलं मुली दिसतात। तर ही जी मुलं मुली आहेत सगळी याचा इतिहास असा आहे, याच्या बाबतीत जी गोष्ट आहे हरिती देवीची ती म्हणजे अशी की हरिती ही जी देवी होती ही यक्षची एक म्हटली जाते। यक्ष किन्नर जे लोक होते तर त्यातली एक होती आणि कुबेर याचा जो मंत्री होता त्याचं नाव होतं पंचिका आणि त्याच्याशी हिचं लग्न झालं होतं। तर ही देवी वास्तविक यक्ष ही चांगली होती पण ही दरबारामध्ये असल्यामुळे म्हणजे मुख्यमंत्री आपण जसं म्हणतो की राजाचे सेवक असतात। तर ज्यावेळेला ही गर्भवती होती त्यावेळेला म्हणजे ती एकतर अप्सरा होती, यक्षाची बायको होती, प्लस मंत्र्याची बायको होती। तर राजाने त्यावेळेला तिला ती गर्भवती असताना सुद्धा नृत्यांगना होती तर तिला नृत्य करायला भाग पडलं। त्याच्यामुळे असं झालं की तिचा गर्भपात झाला आणि ते झाल्यानंतर मग तिने तिच्या या नुकसानामुळे तिची वृत्ती बदलली आणि ती राक्षस म्हणून मी पुढचा जन्म घेईन अशी प्रतिज्ञा करून मरण पावली। पुढच्या जन्मामध्ये ती राक्षसी म्हणून बनली आणि त्यावेळेला तिचं नाव होतं हरिट्टी म्हणजे हरणारी, चोरून नेणारी। तर अशा वेळेला तिने एका राक्षसाचं तिच्याशी जन्म लग्न झालं आणि त्याच्यानंतर तिची 500 मुलं झाली आणि ते सगळे राक्षस झाले। तर ती राक्षसांची आई असं तिचं नाव नंतर प्रसिद्ध आहे। विनय पीटिका, साधनमाला आणि आणखीन 2-3 ग्रंथांमध्ये या लेणींचा उल्लेख आहे। ही फार जुनी गोष्ट आहे आणि जैन लोकांमध्ये पण सातवाई म्हणजे जी आपण म्हणतो की पूतना मावशी, तर पूतना मावशीचा पुनर्जन्म म्हणजे हरिट्टी देवी असं जैन धर्मग्रंथांमध्ये दिलेलं आहे। तर त्या देवीची ही लेणी आहे असं म्हटलं जातं की ती इथे राहिलेली, तिच्यासाठी ही लेणी बांधलेली। तर आता
या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये एक आपल्याला संदेश असतो की ज्या वेळेला तिने हे सगळं म्हणजे प्रतिशोध घ्यायचं सुरू केलं होतं आणि राजाची सगळी मुलं ती मारून टाकायची. बौद्ध धर्म जेव्हा सुरू झाला, स्थापन झाला, तेव्हा बौद्धांच्या संपर्कात येऊन नंतर तिचं हृदय परिवर्तन झालं आणि त्यानंतर ती परिवार रक्षक म्हणून काम करायला लागली. मग आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे शीतला देवी आहे, जसं बाळांना काही लसी हा तर आपण देवीकडे नेतो, तर ती जी प्रथा आहे त्याच्यासाठी जे काम असतं म्हणजे त्याला जे तुमचं रोग हरण करणं ते या देवीपासनी करायला सुरुवात केली की ती जेवढे तिने मुलांना मारलं होतं तेवढं नंतर ती सांभाळायला लागली. तर म्हणून परिवार रक्षक देवी म्हणून या देवीची माहिती आहे. म्हणजे आता तुम्ही शिल्पामध्ये बघाल तर एक प्रतीक म्हणून पाच मुलं म्हणजे कुठेही आता अशाच लेडी अजंटामध्ये पण आहे आणि तिथे खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी तुम्हाला यक्षी दिसतात, यक्ष आणि यक्षी, तर यांची जागा नेहमी जी शिल्प काढलेली असतात ती लेणीच्या बाहेर असतात. किंवा मग चीनमध्ये, मोस्टली चीनमध्ये सुद्धा, गांधार चीन, त्याच्यानंतर नेपाळ, बऱ्याच ठिकाणी भारताच्या बाहेरही यांची पूजा होते. मातृका म्हणून जे आहे ते मातृका तुम्ही ऐकले असतात, तर मातृकांसारखंच सात वाई म्हणजे सात बहिणी ॲक्च्युली असा अर्थ आहे. उत्तर प्रदेश, गांधार चीन, त्याच्यानंतर नेपाळ, बऱ्याच ठिकाणी भारताच्या बाहेरही यांची पूजा होते. मातृका म्हणून जे आहे ते मातृका तुम्ही ऐकले असतात, तर मातृकांसारखंच सात वाई म्हणजे सात बहिणी ॲक्च्युली असा अर्थ आहे. उत्तर प्रदेश साईडला वगैरे सात बहिणींची पूजा होते, तर आपल्याला तिथे सात बाई असं होतं, त्याचं सातवाई झालं, त्याचं सटवाई झालं, असा अपभ्रंश झाला. पण याचा अर्थ असा की हे कुठे ना कुठे लिंक आहे. आज आपण इथे जे आहोत ते ॲक्च्युली आपण आत्ता जे आपण श्रावण महिन्यात जीवती पूजन करतो ते त्यातलंच एक आहे. आपल्याकडचं शीतला माता मंदिर जे आहे ते त्यातलंच आहे. आणि इथे पूर्वीची देवीची मूर्ती जी आता गावातच कुठेतरी मंदिर आहे तिथे स्थापन केली असं सांगते. पूर्वी मूर्ती होती पण आता ती नाही. तर या शिल्पांमध्ये अनेक गोष्टी आहेत. आता हे झालं मेन शिल्प. तुम्हाला वरती जे दिसत आहे ना, छोटे छोटे दिसत आहेत बघा, किती कोरीव काम आहे. हे सगळे आहेत जातक कथा. बौद्ध धर्मामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टी कोरून ठेवल्या जातात. म्हणजे एखादी गोष्ट शिकवायची असेल तर आपण जसं लिहून फळ्यावरती दाखवतो तसं पूर्वी ते करण्यापेक्षा कायमस्वरूपी मंदिरावरती शिल्प कोरली जायची किंवा लेण्यांमध्ये शिल्प कोरली जायची. चैत्यगृह हे जे आहे बौद्ध धर्मामध्ये ते तुमच्या साधनेसाठी आणि शिक्षणासाठी असायचं. विहार आणि चैत्यगृह या दोन गोष्टी, त्यापैकी ही चैत्यगृह खूप आहे म्हणून हे इथे कोरलेले नाही. तर तुम्हाला विहारमध्ये असं दिसत नाही. तुम्ही कोणी जर बघितलं असेल ते बुद्धाची एक मोठी मूर्ती आहे आणि असं पूर्ण फोटो बघितले असतील ना अजिंठाची, तसं अशीच कर्जतला लेणी कणेरी केव्स म्हणून माहिती असेल. याच्याच नंतरची ती पुढची शृंखला आहे. तर या गोष्टी ज्या आहेत या खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता इथे ज्या मी गोष्टी आहेत या आठ गोष्टी टोटल इथे केलेल्या आहेत. तर याच्याबद्दल एक वसंतराज जातकची आहे, वासव दत्ताची आहे आणि चिकार आहे. सप्त मातृका, सटवाई, जीवती, हरिट्टी अशी या देवीची अनेक रूपे आणि अनेक नावे आहेत. तर ही परिवार रक्षक देवी श्रावणात नक्की पूजूया. जीवतीचे हे स्थान आणि ही नवीन माहिती सगळ्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका हा. आणि आवडलं असेल तर लाईक पण नक्की करा. धन्यवाद.